आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोया पेंडेच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. सोयातेलाचे दरही निच्चांकी पातळीवरून काहीसे सुधारले आहेत, मात्र देशातील सोयाबीन बाजारावर त्याचा परिणाम जाणवला नाही. मग आज देशातील बाजारात सोयाबीनला काय दर मिळाला, बाजारात आज सोयाबीनची किती आवक झाली होती, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओत न मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी तुम्ही आमचा हा व्हिडिओ जर का ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून ताज्या अपडेट्स तुम्हाला सहज मिळतील. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरानं काल मागील आठवड्याभरात उच्चांकी टप्पा गाठल्यानंतर दर पुन्हा नरमले होते, मात्र आज बाजार सुरू झाल्यापासूनच सोयाबीनचे दर तेजीत होते. आज सोयाबीन 14.62 डॉलर प्रतिटनानं विकलं गेलं. तसंच सोयाबीन तेलाने काल मागील 5 महिन्यातील निच्चांकी दराचा टप्पा गाठला होता. सोयाबीनचे दर 61.33 सेंट प्रतिपाऊंडपर्यंत नरमले होते, त्यात आज काहीशी सुधारणा झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयापेंडेनं मागील 4 महिन्यातील उच्चांकी दर गाठला. आज सोयापेंडेचे दर 453.53 डॉलर प्रतिटनावर पोहोचले होते. सोयाबीनच्या नव्या हंगामातील आत्तापर्यंतचा हा विक्रमी दर ठरला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडेचे दर वाढले, मात्र सोयातेल अद्यापही दबावत आहे. पण देशातील बाजारात सोयाबीन आजही स्थिर होतं. बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार आज देशात सरासरी 3 लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. आजही मध्य प्रदेशातील आवक तुलनेत जास्त होती. मध्य प्रदेशात आज जवळपास 1.25 लाख टन सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आलं होतं. या सोयाबीनला सरासरी 5,250 ते 5,500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला, तर प्रक्रिया प्लांटचे दर 5,500 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान होते. महाराष्ट्रातील सोयाबीन आवक काहीशी घटली होती. राज्यात आज जवळपास 1 लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. राज्यातील सोयाबीन दर आजही स्थिर होते. सोयाबीन सरासरी 5,250 ते 5,550 रुपयांच्या दरम्यान होते, तर प्रक्रिया प्लांटच्या दरातही फारसा बदल झाला नाही. आजही प्रक्रिया प्लांटचे दर सरासरी 5,600 ते 5,750 रुपयांपर्यंत होते. बाजारात दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री कमी केली, त्यामुळे दर जास्त दबावात आले नाहीत. सोयाबीनचा भाव स्थिर नरमलेल्या पातळीवर स्थिर राहिला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर सुधारण्यास अनुकूल स्थिती आहे. याचा लाभ देशातील सोयाबीन बाजारालाही होऊ शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. तुमच्या भागात सोयाबीनला सध्या काय दर मिळतोय कमेंट करून नक्की कळवा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.